आम आदमी पार्टीच्या धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या नेतृत्वात संपन्न झाली आहे. तसेच प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी अजित फाटके पाटील यांची निवड झाल्यानं त्यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांसह पक्षातील धोरे धोरणे पक्ष संघटन वाढीसह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सकोलाचे मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षाची धोरे धोरणे समजून घेत संघटितपणे काम करण्याचं आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिलं आहे. मी इतेंद्र पवार, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष धुळे. आज महाराष्ट्राचे नवनिर्मित कार्यकारी अध्यक्ष अजितजी फाटके साहेब आलेले होते. त्यानिमित्ताने आज धुळे जिल्ह्यातील आढावा बैठक आम्ही आज आयोजित केलेली होती. आम्हाला फाटके साहेबांचं मार्गदर्शन आणि पक्षाचे जे ध्येय धोरणे आहेत ते आपल्याला महाराष्ट्र राज्यात किंवा धुळे जिल्ह्यात कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल ते मार्गदर्शनासाठी आज आलेले आहेत. तर माननीय फाटके साहेब दोन शब्द बोलतील असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी अजित फाटके पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष. मागील महिन्यातच मी ही जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आढावा बैठकीतून प्रामुख्याने पक्षाची सद्यस्थिती जाणून घेणं, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना आम आदमी पार्टी सक्षमपणे सामोरे जाणार आहे आणि त्यासाठी राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर आणि बूथ स्तरावर पक्षाचे एक मजबूत संघटन उभं करणं, की जे सगळ्या निवडणुकींसाठी तयार असेल, ते आमचा प्रामुख्याने यामध्ये उद्देश आहे. येत्या काळामध्ये आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर एकदम खिचडी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. कोणीही शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावासंदर्भात, रोजगारासंदर्भात, पेपर कुठे संदर्भात बोलत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम आदमी पार्टी एक सक्षम पर्याय म्हणून लोकांसमोर जाणार आहे. लोकसभा 2024 आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत. त्यानंतरच्या सगळ्या निवडणुका विधानसभा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आम आदमी पार्टी स्वबळावर 100% जागांवर करणार आहे आणि त्याचा एक पूर्वतयारीचा भाग म्हणून या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संघटक सचिव नविंदर सिंग अहलुवालिया, आम आदमी पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.